आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण ॲटिट्यूड स्पेशल व्हिडिओ एडिटिंग सिम्पली इथं करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये वापरलेले जे बीटमार्क आणि शेकेबे प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. तर प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकेबी प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल, बघू शकताय. त्यानंतर आजचा जो शेकेबी प्रोजेक्ट आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला तो सिम्पली टॅप करून इथं ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर या इमेजची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर सिम्पली यातल्या सेकंड नंबरच्या म्हणजेच 3.22 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन इमेज लेअरवर क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतो आहे त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्यासमोरील 4.7 सेकंदाच्या इमेजला एकदा इथं कट करायचं आहे. तर बघू शकता आपल्या इमेजचे ते तीन भाग झालेले आहेत. आता तिन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातला फर्स्ट लेअर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला त्याची इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट आहेच आणि पहिल्या इमेज लेअरला पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरची लेअरचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि सेकंड नंबरच्या म्हणजेच 3.22 सेकंदाच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे. आता याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरची लेअर आहे त्या सिम्पली लेअरचा इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट येऊन सिम्पली आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजे 4.7 सेकंदाच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे. आता याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार, बघू शकता आहे. सिम्पली तिन्ही लेअरला इफेक्ट झालं अप्लाय झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. एक नंबर बघू शकता ब्लिंक वन नावाची लेअर तुम्हाला दिसून येते. ते सिम्पली लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि सिम्पली इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजे 4.7 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर या लेअरचा जो ओव्हरऑल इफेक्ट आहे त्याचा ओव्हरऑल इफेक्ट अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून फोर्थ आणि फिफ्थ नंबरला बघू शकता दोन स्मॉल लेअर दिसून येतात. सिम्पली पहिली व्हाईट कलरची जी लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा पहिला बीट 0.7 सेकंदाला आहे तर सिम्पली त्या सेकंदाला येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे. त्यानंतर एक बीटमध्ये सोडून 2.2 सेकंदाला एकदा पेस्ट करायचे. त्यानंतर एक बीटमध्ये सोडून 2.27 सेकंदाला. त्यानंतर एक बीटमध्ये सोडून तर आपल्याला 14.29 ते पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक बीटमध्ये सोडून 16.4 त्यानंतर अशा प्रकारे पेस्ट करायचे आहे. तर पहिली व्हाईट लेअर पेस्ट झालेलं आहे. तर बॅक निघून परत एकदा शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फिफ्थ नंबरला बघू शकताय अशा प्रकारे स्काय ब्लूचा जी लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि सिम्पली 1.2 सेकंदाचे बीटमार्क आल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचे, पेस्ट करायचे. त्यानंतर 2.12 एकदा पेस्ट करायचे. त्यानंतर इथं आपल्याला 13.27 एकदा पेस्ट करायचे, 15.21 त्यानंतर 16.17 बघू शकताय अशा प्रकारे पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली ह्या लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे
आणि 6 नंबरला बघू शकताय की स्पेशल 4 लेअर इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 4 लेअर समोरील 4 लेअर लॉन्ग प्रेस करून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 4 लेअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट व्हायचा आहे आणि स्टार्टिंगपासूनच कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 4 लेअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत एकदा यासमोरील 4 लेअर लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवटच्या बिटमार्क करून आत्ता आपण ज्या 4 लेअर सिलेक्ट केल्या त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतोय, या चारही लेअरची एक लेंथ आहे ती एकसाथ वाढवायचा, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता स्पेशल 4 लेअर इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे पूर्ण स्टेटसला. अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंग लेवल प्लचेन जायचं मीडियममध्ये जायचं आहे. सेकंड नंबरचा जो वर्ड ॲटिट्यूड पिन जे अशा प्रकारे दिले आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. तर ॲड झाल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्म सिम्पली क्लिक करून सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे तो आपल्याला तो ॲडजस्ट करून सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर या इमेजची लेंथही आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती अरुचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.